खांदा कॉलनी येथे फिनिक्स हे 50 बेडचं सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालंय. या हॉस्पिटलचे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी डॉक्टर राजेंद्र खाडे यासारखी माणसं जी निस्वार्थ सेवा करतात ही आमची शक्ती असते, त्यामुळे प्रत्येक चांगल्या नेत्याला गुंफणारा जो धागा असतो तो सेवा करणारा कार्यकर्ता असतो असे मत व्यक्त करत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या सेवेचं त्यांनी यावेळी कौतुक केलंय. खांदा कॉलनी येथे डॉक्टर राजेंद्र खाडे, डॉक्टर अश्विनी खाडे, डॉक्टर श्रीराम नावडे व डॉक्टर विजेता बागडे नावडे यांचं फिनिक्स हे सुसज्ज असं सर्व सुविधा उपलब्ध असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालंय. या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा सोमवारी संपन्न झाला. या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य महादेव जानकर, भाजपचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, तेजस कांडपे, नगरसेविका सीताताई पाटील, पुष्पा कुत्तरवडे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अभिषेक भोपी, महिला भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, शहर संयोजक गोपीनाथ मुंडे, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे, सचिन गायकवाड, संजय कांबळे, हरिदास फनवे, शांताराम महाडिक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खांदा कॉलनी पनवेल याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. तर त्यांचं काय कारण आहे? ते बीड जिल्ह्याचे नाही, त्यांचं नाव मुंडेही नाही, ते आमच्या अगदी मराठवाड्याचे देखील नाही, पण मुंडे साहेबांना इतकं प्रेम आहे की ती ज्योत, संघर्ष ज्योत घेऊन दरवेळी मिथुन गोपीनाथ गडावर ते यात्रा काढून यायचे आणि ते माझ्यावर त्यांचं कर्ज आहे. कारण एवढं प्रेम त्यांनी दिलं, माझ्या यांच्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांनी माझ्या जे स्वप्न मी पाहिलं की अचानक साहेब गेल्यानंतर आपण कसं उभं राहायचं आणि कसं उभं करायचं लोकांना, ते स्वप्न यशस्वी केवळ अशा निस्वार्थ रूपांमुळे झाले. या माणसाचं माझ्याकडे काही काम नाही पडलं, त्यांना काही माझ्याकडून बदली करून नाही पाहिजे, नोकरी लावून नाही पाहिजे, काही फंड नाही पाहिजे. प्लीज असे लोकांना काळी बाहुली आणि लिंबू मिरची लावून ठेवायचं. कारण काय आहे, ते असे लोक कमी असतात. राजकारणाच्या पटलावर स्वार्थाचा भरपूर अनुभव येत असतो आमच्या सरकारला. आम्ही सुद्धा जगतो, मला वाटतं माझ्या ह्या गोष्टीची सहमत राहतील. म्हणजे अगदी प्रशांतजी पण म्हणतील, बाळासाहेब पाटील सुद्धा आणि जानकर साहेब सुद्धा, आम्ही राजकारणी सुद्धा रोज प्रत्येक क्षणाला आम्हाला लोक फक्त कामाला येतात ना भेट समोर आमच्या. मग असे लोक जे निष्काम सेवा करतात, जे निस्वार्थ सेवा करतात, हे आमची शक्ती असतात. आणि म्हणून ज्याचं काम झालं तो पेढे द्यायला येत नाही पुन्हा, पण ज्याचं असं काही नातं निर्माण झालं तो मात्र आमच्यासाठी सकायांचा जोडलेला जातो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक चांगल्या नेत्याला गुंफणारा जो धागा असतो तो सेवा करणारा कार्यकर्ता असतो, सेवा करणारा. हा बीड आणि सातारा जिल्ह्याचा ताई संगम आहे. तुझा सत्कार सातारा केला, माझा जिल्हा माझा बीडवाल्याने केला. आणि प्रशांत अतिशय चांगलं कष्टातून काम करणारी पोरं आहेत, मुंडे साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत. मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडावला राजेंद्र मनोहर ते प्रत्येकपर्यंत ज्योत घेऊन येतो ताई. त्याच्या हिमतीवर एक दुष्काळी भागातून तिने दिलसी हॉस्पिटलचं जे हॉस्पिटल उभा केलं त्याबद्दल मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षावतीनं तुझं अभिनंदन करतो. आणि प्रशांतजीला एवढंच सांगतो की ही माणसं इथं सातारा, सांगली, सोलापूर, बीडमध्ये बरीच लोक जगतात आणि इथला खरा आमदार तू आहेस, त्यामुळे त्याचं संरक्षण तुम्हाला करायचं. मी आणि ताई आता येऊन गेलो आम्ही, पण खऱ्या अर्थाने इथलं बॉडीगार्डचं काम प्रशांतलाच करावं लागणार आहे, बाळासाहेब पाटीलला करावं लागणार. ही माणसं ताई मान मधली लोक कष्टाळ आहेत, गरीब आहेत पण कष्टाळ आहेत, आणि त्यांना आदर्श चांगला दिला. मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम या शुभारंभाच्या निमित्तानं हडे सर मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला एक अभिमान या गोष्टीचा आहे, ताई मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की या ठिकाणी मी 2019 येणार तर फक्त 2 वर्ष झाली, पण 2 वर्षामध्ये या पनवेलच्या विभागामध्ये यायचं आणि आल्यानंतर इथं जी सुरुवात झाली ती या कोरोनाच्या महामारीनं झाली. प्रचंड मोठे गैरसमज तेव्हा महामारीचे होते,
मुंबईला जाणं लोकांना परवडत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये समज गैरसमज करोनाचे इतके होते। डॉक्टरने मगाशी हेच सांगितलं की स्वतःच्या वडिलांना किंवा मुलाला वडील तिथेच टाकून त्याला जवळपण जाता येत नव्हतं, अंत्यविधी तर बाजूलाच राहिल्या। अशा ठिकाणी मला असं वाटतंय की या पनवेल शहरातलं महानगरपालिकेनं डॉक्टर प्रशांतजींच्या माध्यमातून असेल या ठिकाणी दोनच हॉस्पिटलला पहिल्यांदा कोविडची परवानगी मिळाली, त्याच्यापैकी डॉक्टर खाडे सरांचं पहिलं हॉस्पिटल। या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुष्काळी भागातून यायचं, मानसारख्या खटावच्या बाजूला असलेल्या मान तालुक्यातून यायचं, या ठिकाणी एवढी प्रचंड ताकदीनं लोकांची सेवा करायची, इतकं सोपं काम हे नाहीये। आणि ह्या महामारीत मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की जवळजवळ 2700 म्हणजे 2500 वरती जवळजवळ 2500 रुग्णांना करोनाच्या जीवदान दिलं, तेव्हा आपल्याला आठवलं की देव जन्म देतो, देवाच्या आशीर्वादाने जन्म होतो, पण डॉक्टरच्या आशीर्वादाने पुनर्जन्म होतो। अनेक लोकांना पुनर्जन्म मिळाले, अनेक लोक मृत्यूच्या दाढ्यातून परत आणण्याचं खऱ्या अर्थानं फार करोना योद्धा कोणाला म्हणायचं, त्याच्या पहिल्या पंक्तीमध्ये तर हे डॉक्टर मंडळी, जे नावडे साहेब असतील, जे आताचे खाडे साहेब असतील, या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेता येतील। मी सगळ्यात आधी या उद्घाटनाच्या निमित्तानं डॉक्टर आपलं मनापासून, दोन्ही डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन तर करतोच, पण त्याचबरोबरीनं बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर आपलं विशेषत्वानं आभार मानतो की ताईचं काही ना काही कारणानं खांदा कॉलनीमध्ये आपल्या पनवेलमध्ये या ठिकाणी येणं राहिलं, तुमच्यामुळं आज या ठिकाणी ते साकार झालं, सर्व आमच्या कार्यकर्ते सहकार्यांचं स्वप्न एका अर्थानं साकार झालेलं आणि त्याला तुम्ही कारणीभूत ठरला, म्हणून डॉक्टर तुमचा आभार मानतो, दोन्ही डॉक्टर दोघींचं मनापासून आभार व्यक्त करतो। खर तर आज देश पातळीवरती ताई काम करतायत, पण ताई गाडीतून उतरल्या आणि उतरल्यावरती यांनी सगळ्यांनी घोषणा दिल्या की कोण आलं रे कोण आलं, ताई म्हणतात आता वाघिणीचं या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काय काम आहे, पण हॉस्पिटलमध्ये ताई तुमचं काम याच्यासाठी आहे की डॉक्टर मंडळी त्यांच्या स्किलच्या आधारे पेशंट्सना अनेक पेशंटना बरे करू शकते, पण तुम्ही नुसतं दिसलात तरी इथल्या कार्यकर्त्यांचा आजार सगळा तो विसरून जाईल, त्याची सुख दुःख सगळी तुमच्या ताई मुंडे साहेबांच्या आठवणी आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या ताई आहे, त्यामुळे एका अर्थानं हॉस्पिटल जे काम करतं कदाचित वेगवेगळ्या शस्त्रक्रियांच्या आधारे त्या हॉस्पिटल ते काम करू शकेल, त्या कुठल्याही टाक्याच्या विरही अशा अनेक शस्त्रक्रिया ताई आपण पार पाडू शकता, आणि निश्चितपणानं ही ताकद ही निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी अनेक वर्ष कसाकात बाळासाहेबांनी ज्याचा उल्लेख केला, दुर्दैवानं आमच्या गाठीशी ते भाग्य नाही, पण या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार देण्याचं आणि मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देण्याचं काम साहेबांनी ज्या पद्धतीनं केलं तोच वारसा ताई आपण पुढे चालवलेला आहे, आणि त्यामुळे आज आपण येत आहे, प्रभाकर देशमुख सर येऊ शकले नाही, पण ही आमची ताई त्या ठिकाणी म्हणाली नाही, ताईंनी ज्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी आधार दिला आणि अशी प्रत्येकाची आठवण आहे त्या अशा पद्धतीनं सर्वच जण ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की खऱ्या अर्थानं अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून इथल्या नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे, आणि डॉक्टर आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर्स आहेत, देशभरामधून आलेली मंडळी आता या पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये प्रॅक्टिस करतायत, पण जो विश्वास डॉक्टर तुम्ही निर्माण केलाय आणि आता डॉक्टर नावडेजी आपणही या ठिकाणी निर्माण करताय, मला खात्री आहे 150 काय 300चाही टप्पा हा लवकरच तुम्ही गाठाल याची खात्री आम्हा सर्वांना निश्चितपणानं आहे। त्या सर्व पेशंट्सचा एका ठिकाणी 2000 पेशंट्स आपण बरे केलेले आहेत, तरी आता उल्वा नोड हे मोठं विकसित होणारं नोड आहे, आता कामोठा असो कळमुली असो खांदा कॉलनी पनवेल या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर सेवा करतायत मला खात्री आहे की तमाम या सर्व पनवेलकरांचा दुवा हा डॉक्टर या ठिकाणी निश्चितपणे घेतील, आणि ज्या पद्धतीनं आपल्या सहकार्याच्या आई वडिलांचा या ठिकाणी सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढाकार घेतलात तर आपल्या समाज बांधवांना तुम्ही विसरलेला नाही आहे, आणि म्हणून मला खात्री आहे की आमचे समोर बसलेले सर्व सहकारी आहेत जे आज क्षमतेच्या मर्यादेमुळे इथं उपस्थित राहू शकलेले नाही,
पण तीही सारी मंडळी हे निश्चितपणानं तुमच्या सेवेला दुवा देतील, तुमच्या सेवेला मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.